हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल नॉलेज क्रिया। या वीडियो में अपन बघणार आहोत की जी तुमची आईटीआई ची एग्जामिनेशन आहे ते कधी होणार आहे आणि ही जी न्यूज आलेली आहे म्हणजे की तुम्हाला एक नोटिस आलेली आहे आणि ते कशा प्रकारे आपण इथं बघणार आहोत। तर बघा, ही जी नोटिस आहे 11 फेब्रुवारी 2021 आलेली आहे आणि हे तुमची जी एग्जाम होणार आहे याबद्दल एग्जाम डेट्स आलेले आहेत ते आपण बघणार आहोत। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे तिथे मला नक्की फॉलो करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कोणती लेटेस्ट अपडेट तुम्ही मिस नाही करणार। तर बघा, ही जी नोटीस आलेली आहे ते कशाप्रकारे आहे तुम्ही इथं बघू शकता की जे पेपर होणार आहेत, जी एक्झाम होणार आहे ते कोणासाठी आहे, तर फर्स्ट इयर। तर फर्स्ट इयर कोणत्या आडी, तर बघा, फॉर इयर फर्स्ट ऑफ टू इयर ट्रेड ऑफ ऑगस्ट 2019 ॲडमिटेड सेशन, म्हणजेच की 2019 ज्या स्टुडंट्सनी ॲडमिशन केली होती आय टी आयमध्ये आणि त्यांना प्रमोट केलं करण्यात आलं होतं कोरोना पिरियडमध्ये, तर त्या कोरोना काळामध्ये त्यांना प्रमोशन देण्यात आलं होतं की तुम्हाला एक त्यांची एक्झाम झाली नव्हती आणि त्यांना प्रमोट करण्यात आलं होतं सेकंड इयरसाठी। परंतु आता त्यांना एक्झाम देण्यात त्यांची एक्झाम आता घेण्यात येणार आहे आणि तुम्ही इथं डेट बघू शकता की एक्झामचे डेट तुम्ही इथं बघू शकता। डेट बघा, 1/3/2021 मंडे 10 वाजता पेपर इयर फर्स्टसाठी, पेपर सेकंड इंजिनियर, पेपर फोर्थ इंजिनिअरिंग ड्रॉइंग फॉर ऑल ट्रेड, सगळ्या ट्रेडसाठी इंजिनिअरिंग ड्रॉइंग असतो। तर त्यांचा पेपर होणार आहे मंडेला 1 मार्चला, तो हा पेपर होणार आहे आणि 2 मार्च आणि 3 मार्च ट्यूजडे आणि वेनसडे 9:30 वाजता ट्रेड प्रॅक्टिकल होणार आहे फॉर ऑल ट्रेड, सर्व ट्रेडसाठी। तर ही जे एक्झामिनेशन टाईमटेबल आहे तर अशा प्रकारे आहे आणि हा जो टाईमटेबल आहे तुम्हाला कोणत्या स्टुडंटसाठी आहे, तर जे 2019 त्यांनी ॲडमिशन घेतली होती आय टी आयमध्ये 2 वर्षाच्या कोर्ससाठी आणि 1 वर्षाच्या कोर्ससाठी, तर त्यांच्यासाठी हा जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे हा इथं आहे। आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, तेथून मी तुम्हाला नक्की रिप्लाय देणार। आणि चॅनलवरती नवीन सबस्क्राईब नक्की करा आणि बेल नोटिफिकेशनवरती सेट करा। थँक्यू।